आम्ही मी स्वतः मागच्या काळात सभागृहात घोषित केलं होतं त्याप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांच्या कायद्याचा आम्ही अभ्यास करतोय, त्यानंतर आम्ही महाराष्ट्रामध्ये निर्णय करू। जेवढी माहिती माझ्याकडे आहे त्याची सुनावणी अंतिम टप्प्यामध्ये होती आणि त्याच्यानंतर सगळ्या केसेस ट्रान्सफर झाल्या होत्या आणि म्हणून त्या संदर्भात एक प्रायव्हेट पिटिशनर हे सुप्रीम कोर्टमध्ये गेले होते की याची सुनावणी पूर्ण झाली असल्यामुळे उर्वरित निकालाची याची स्टेज आहे, त्यामुळे पुन्हा जर ही सुरुवात केली तर पुन्हा 7-8 वर्ष त्याच्यावर काही निर्णय होणार नाही आणि ते म्हणणं सुप्रीम कोर्टाने ऐकलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने आता ती पुन्हा नागपूरच्या कोर्टात चालवण्याकरता म्हणजे अंतिम सुनावणी करता त्या ठिकाणी दिली आहे, त्यामुळे लवकरच त्याचा निकाल येईल। भाऊ, तुम्ही काल बार्शीच्या बाबतीत जे आहे आणि आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने तिन्ही पक्ष मोड बांधण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी जरूर बांधावी। पहिल्यांदा तर त्यांनी आपला पक्ष एकसंघ ठेवावा, त्याच्यानंतर मग तीन पक्षाची मोड बांधावी। नागपूरमध्ये भूमिपूजनाचा सपाटा सुरू आहे, महानगरपालिकेच्या निवडणुकीत संकेत समजायचे का? महानगरपालिका निवडणूक असो का नसो आमचं 12 महिने कामच चालतं, तुम्ही तर बघितलेलं आहे, त्यामुळे निवडणुकांचा आणि आमच्या कामाचा काही संबंध नसतो। भाऊ, काल तुम्ही बार्शीच्या बाबतीत खंडणीचा आरोप केला होता, त्याच्या विरोधात आज ते प्रेस घेणार आहे। नितेश राणे त्या मोर्चामध्ये आहे, लव जिहादच्या कायद्याची मागणी, मोठ्या प्रमाणात या कायद्याची मागणी आहे। अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः आयडेंटिटी लपवून मुलींसोबत त्या ठिकाणी लग्न करायचे, धर्मांतरण करायचे अशा प्रकारच्या केसेस मोठ्या प्रमाणात बाहेर देखील आलेले आहेत आणि त्या संदर्भात सर्व कॉर्नर्समधनं अशा प्रकारची मागणी होते आहे की कायदा केला पाहिजे। आम्ही मी स्वतः मागच्या काळात सभागृहात घोषित केलं होतं त्याप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांच्या कायद्याचा आम्ही अभ्यास करतोय, त्यानंतर आम्ही महाराष्ट्रामध्ये निर्णय करू। औरंगजेबावर म्हटले की महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।